सो हे गर्ज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज किड आम्ही दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट इथं अपडेट आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी अपडेट आहे ना आतापर्यंतची मला मोस्ट इम्पॉर्टंट वाटत आहे बघा स्टुडंटच्या हिताची अपडेट इथं निर्णय इथं घेण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या मंडळात कोणत्या विभागातर्फे निर्णय घेण्यात आला आहे हे सुद्धा जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे बघा इथं जे आहे खबरदार परीक्षार्थी खाली बसवल्याचे हो आढळल्यास शाळेला एक लाख दंड मान्यताही होणार रद्द म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्झाम देताना खाली कोणी बसवत असेल तर त्या शाळेला एक लाखाचा दंड होणार आणि मान्यताही त्या शाळेची रद्द होणार अशा प्रकारे निर्णय घेतलेला आहे तर कोणत्या विभागाने हा निर्णय घेतलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इथं जे आहे दहावी बारावीची परीक्षेला विद्यार्थ्यांना खाली बसवल्याचे आढळल्या शाळेला एक लाख दंड शाळेच्या मान्यताही होणार रद्द शिक्षण विभागाकडून इशारा विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये बघितलं की औरंगाबाद मध्ये मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेबाबत एक इथं इथं मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आलाय की यावेळी परीक्षार्थीला खाली बसवल्याचे आढळल्या शाळेला एक लाखाचा दंड इथं होणार आहे कारण की का विद्यार्थी मित्रांनो इथं खाली बसवण्याचा प्रश्न का आला कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जे पोर्ट एक्झाम देणारे स्टुडंट्स आहेत जवळपास जास्तच आहेत विद्यार्थी मित्रांनो दरवर्षीप्रमाणे बट इथं जे आहे एक्झाम सेंटर सुद्धा आलेले आहेत पण इथं जे स्टुडंट्स आहेत एका बेंचवर एकच आणि झिग झग म्हणजे एक बेंच सोडून इथं तुम्हाला बसवण्यात येणार आहे तर त्यामुळे इथं काय होणार आहे की तुम्हाला इथं खाली बसवण्याचे प्रश्न येऊ शकतो म्हणून कोणत्या शाळेने जर तुम्हाला एक्झाम देताना खाली बसवले तर अशा प्रकारची त्या शाळेवरती कारवाई केल्या जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो ही जी आहे ही तुम्ही बघू शकता औरंगाबादमधली अपडेट आहे तुम्ही तो बघू शकता औरंगाबादमधली ही जी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट नक्की शेअर करा अजून कुठली अपडेट येते का मी त्यावरती नक्की तुम्हाला अपडेट देणार ऑफिशियल अपडेटसाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवू शकता बिटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ थँक्यू